बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये तर अशोकराव तुम्ही आल्यानंतर काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली? मी पूर्ण वाक्य म्हणत नाही, कारण पूर्ण वाक्य म्हटलं तर लोक वेगळा अर्थ काढतात, पण काँग्रेस पक्षाची अवस्था न घरका न घाटका अशा प्रकारची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तुम्ही बघा, जागा वाटप होत असतं, जागा एकमेकाच्या एकमेकाला मिळत असतात, पण आता काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे, उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घोषित करून टाकली, काँग्रेस पक्षाला माहितीच नाही. शरद पवारांनी भिवंडीची जागा घोषित करून टाकली, काँग्रेस पक्षाला माहितीच नाही. काँग्रेस पक्ष फरफटत चाललाय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष, ज्याला नेता नाही, ज्याला नीती नाही, ज्याला नियत नाही, अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आता या ठिकाणी. मला विश्वास आहे की मागच्या लोकसभेमध्ये एक सीट त्यांची निवडून आली होती, आता काँग्रेस पक्षाला शून्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि केवळ शून्यावर आणायचं नाही, तर नांदेडमध्ये एक रेकॉर्ड आपल्याला करायचा आहे. शेवटी नाव चिखलीकर आहे, कमळ कशात फुलतं? कमळ चिखलात फुलतं, त्यामुळे चिखलीकरांचं या ठिकाणी कमळ आहे. त्या कमळाची बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने त्यांना निवडून द्यायचं आहे. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, अनेक सभा करायच्या आहेत. विकासाच्या बाबतीत या ठिकाणी आपण बोललो, मराठवाड्याचा विकास असेल, या ठिकाणी पाणी आणायचं असेल, या ठिकाणी समृद्धी महामार्गाला जोडायचं असेल, या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क असेल, आम्ही सगळे मिळून ते करणारच आहोत. कारण आमच्या पाठीशी माननीय अमित भाई आहेत, आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत, त्यामुळे त्या संदर्भात न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो.